शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. दत्तात्रेयाय विष्णू बाप्पा दुर्गा माते सगळ्यांवरती तुमची कृपा अशीच ठेवा. श्री गणेशा मला तुझ्याकडनं ना एकच मागणं मागायचंय. जगातल्या प्रत्येक आईला माझ्या विनायकासारखा मुलगा दे. मनी नाही भाऊ देवा मला पाऊ
देव आचारी पावायचा नाही रे देव आचारी पावायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे भंडार भुजा जे कार खुद्या केली पुन जन्माला जाऊ केली राज्य भगवंता पांडुरंगा दिन द्याला द्या कर बघू द्यायला लागला या दहान पावाला दान केले मायानं दान केले सीतानं या पाठीबोटानं या उजव्या हातानं उद्धार करून आली चिंता दूर करीन आले विघ्न पार करीन या दान पावाला दान केले सीतानं या पाठीबोटानं या उजव्या हातानं उद्धार करून धर्म जाणून या झिल घेतलं जलमाला जाती माई विनायकाचे आता लगीन लावून द्या म्हणजे थाऱ्यावर येईल. मला नाही वाटत तसं. माझ्या सासू सासऱ्यांना सुद्धा यांच्याबद्दल तसंच वाटत होत पण झालं उलटच. पण माई त्या याळचा काळ यगळा होता पण आताच्या पोरी तशा नाहीत. नवऱ्याला मोठी ठेवाया बघतात. आई बापाचं सांगितलेलं पटणार नाही पण बायकोने सांगितलेलं पटणार. पण माझ्या घरात तसं काही होणार नाही. हा माझी सून जेव्हा घरात येईल ना तेव्हा मी तिची आई बनेन आणि सुकन्या तेवढी विश्वासाची आहे ना. हे विनायका विघ्नहर्त्या माझ्या विनायकाचे लवकर दोनाचे चार हात कर. सुकन्याला लवकरच या घरची लक्ष्मी बनव. तुला मला मला तुला तुला मला तुला मन हे फुलून आले हातात हात घेना साकार स्वप्न झाले ये ना मिठीत ये ना मन हे फुलून आले हातात हात घेना साकार स्वप्न झाले ये ना मिठीत ये ना गुलाबी स्पर्शाची शपथ आहे तुला आपल्या प्रेमाची शपथ आहे तुला मला तुला तुला मला मला तुला मला मदहोशीचा मौसम त्यात हा गारवा रोम रोमात भिनला हा सहारा नवा मदहोशीचा मौसम त्यात हा गारवा सहारा नवा पंजणे बोलती वाजता पावले श्वास गंधाळले सुर झंकारले सांगती सावल्या जीव झाला खुळा मला तुला तुला मला मला तुला मला Thank you.
कधी ना विसरण्याचे वचन देतो तुला दिना विसरण्याचे वचन देतो तुला स्पंदने सांगती बंध हृदयातला मला मला तुला तुला मला मला तुला तुला पाहिजे। अरे डोस का ठिकाण राहा तुमचं असं अचानक वाढतोय भाव माझा बाप बसलाय मार्केटमध्ये भाव वाढून द्यायला त्याला शेत पिकवायची नाही मग काय कुजवायची ती शेत बी नाही पैसा बी नाही लाईफ भर लंगोट धूत बसावं लागेल कुणा माकडे जाती कोळी देऊन रान जाळायला निघाले तुम्ही जरा विचार करा भाव वाढून पाहिजे म्हणे काय रे तुमच्या ह्या भाजीपाल्याला काय सोने चांदी लागले होय अरे चिकचुंद्रे हो देशाच्या गल्ली बोळातून माल येतो मार्केटमध्ये त्यांच्या कॉम्पिटिशन टिकायचं म्हणल्यावर भाव वाढून कसं चालेल येतं का काय ध्यानात ध्यानात काय घ्यायचं सरपंच साहेब अहो मार्केटमध्ये 40-50 रुपये किलोने विकली जाणारी भाजी तुम्ही या शेतकऱ्यांकडनं 5-6 रुपये किलोने विकत घेता हा या शेतकऱ्यांवर अन्याय नाहीये का हा नुसता शेतकऱ्यांवर नाही त्या गिरायकांवर पण अन्यायच आहे की म्हणून सांगतो जर या भाजीपाल्याला योग्य तो भाव तुम्ही दिला नाही ना तर हा सगळा माल आम्ही डायरेक्ट मार्केटमध्ये जाऊन विकू आणि हो ते चिचुंद्रांवरनं आठवलं की माकडं जेव्हा कोलीत हातात घेऊन रान जाळायला निघतात ना तेव्हा माजलेली उंदरं आधी मरतात म्हणून उंदरांनी ठरवायचं त्यांना रानात राहायचं का जीव मुठीत घेऊन पळायचं ते नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे शेवटी काय तुम्ही माझे आणि मी तुमचं त्यामुळं तुमचं बरोबर आहे तुमचं म्हणणं मानतो मी खरेदीदारांकडे हा मला फक्त एक आठवड्याचा कालावधी द्या फक्त एक आठवडा शब्द दिलाय ना उद्याचा माल काढायला घ्या आता तुम्हीच ठरवा स्वतः सदन व्हायचं का पोटाला चिमटा काढून या दलालांना माज व्हायचं ते यांना आपलं ऐकावंच लागेल नाहीतर आंदोलन तीव्र करायचं सोडायचं नाही सरपंचला सुद्धा कळू दे सहकारी तत्वाची झलक माई असं दळण्यापेक्षा चक्कीवर जाऊन दळून आणू या की नको हा सगळा कस निघून जातो माझा पोर बिचारा 3 वर्ष त्या हॉस्टेलमध्ये सोडा घातलेलं अन्न खाऊन कंटाळला असेल आता त्याला जीवाला लागेल असं खाऊ दे की पण माई विनायक भाऊ शहरातून शिकून आल्यापासून लय बरं झालंय जवळजवळ सगळ्यांची दारू सुटत आली पण माई परत नाही ना दारूचं गुत्त चालू होणार अरे कोण दारूचे गुत्ते चालू करत या माईचा लेख जोपर्यंत या गावात आहे ना कोणाची हिंमत होणार नाही दारूचे गुत्ते चालू करायची आणि समजा चालू केले तर तुम्ही बायकांनी पुढे यायला पाहिजे हातात लाटणं आणि डोक्यावर हांडा धडक मोर्चा बहु कोण डेअरिंग करत ते काय म्हणून उंत्रांनी ठरवायचं
त्यांना रानात राहायचं का जीव मुठीत घेऊन पळायचं ते. म्हणून उंदरांनी ठरवायचं त्यांना रानात राहायचं का जीव मुठीत घेऊन पळायचं ते. कालपर्यंत आमच्या समोर कुणाची तोंड वर करून बोलायची हिंमत नव्हती. आज हे शेमड पोरग आम्हाला उंदीर म्हणाल. उंदीर आता बघ उंदीर कसा चावतो ते. मग मार म्हणा त्याला एड्स नाही. दादा उंदीर चावला म्हणजे एड्स नाही, प्लेग होतो. ए चितसुंदऱ्या, एड्स काय प्लेग काय, किती रोगच ना. दादा या सळसळत्या रक्ताचा काहीतरी बंदोबस्त करायलाच पाहिजे. अरे असं कुणा माकडाच्या रक्त सळसळण्याने काही होत नाही. मार्केट मध्ये उभं राहणं तेवढं सोपं नाही ते. अव शिकलेला पोरे हा, याची ही सहकार बाजी आताच मोडून काढली पाहिजे, नाहीतर अवघड जाईल आपल्याला. सुंदर जस्ट ब्युटिफुल. अरे पण ते आलेले अजून? हो मी फोन करतो. सदा बोलतोय. हा सदा शेठ. हा मी पोहोचलोय, येत आहे ना. लवकर या. 10 मिनिट. ओके 10 मिनिट टच. गाडी काढा. या या साहेब, आत या 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 ना. मस्त आहे, सुंदर. चला तिकडे पाहू. या ना, तुम्हाला सज्जा दाखवतो. वा वा वा, छान निसर्गरम्य देखावा. पर्वतरागांच्या तटबंदीत आणि वृक्षराजीच्या बिठीमध्ये विसावलेला हा बंगला हिरवाईच्या कुशीत असल्यासारखं वाटतोय. काय वाटतंय मुनीमजी? विनायक हा चतुर, काय झालं? सरपंचाचं बंगला घ्यायला कुणीतरी आलंय. सरपंचाचं बंगला घ्यायला कुणीतरी आलंय. अरे वा, तुझा तुझा मी आलो. बंगला घ्यायला कुणीतरी आलंय. सरपंचाचं बंगला घ्यायला कुणीतरी आलंय. कोण आलंय? कुणाला ही अवदसा सुचलीय? अरे जा बघा जरा, समजवा त्याला. हे आई, बरं आहे ना कोणीतरी आलंय घ्यायला. ते तिथे जाऊन राहील तरी. वर्षानुवर्ष असाच पडलाय भूताटकीच्या नावाखाली. हा आणि खरं सांगू का, हे भूत वगैरे काही नसतात. विनायक, जास्त शिक्षण घेतलं म्हणजे आपल्याला सगळं कळतं असं समजू नये. हा वर्षानुवर्ष लोक सांगत आलेत. अरे विनायक, ती नर्तिका अजूनही वाड्यात दिसते लोकांना, ते काय खोटं आहे का? तू पाहिलंस त्या नर्तकीला? मी कशाला तिला पाहायला हवंय? मग अख्खा गाव सांगतो. फारच छान आहे बघला, अत्यंत आवडलं मला. एकच आहे, अजून खरं म्हणशील तर मन नाही बघला. बाहेरून पुन्हा एकदा बघ ना, आणि सरपंच सुद्धा येतीलच. या ओळख करून देतो. नमस्कार. हे पाटील. नमस्कार. सरपंच. नमस्कार. आणि माझे बाबा. नमस्कार. मला तर तुम्ही ओळखताच. नमस्कार. नमस्कार. माफ करा, थोडा उशीर झाला. नाही ठीक आहे. कसा वाटला आमचा बंगला? आहे छान आहे. काय पाटील साहेब, या बंगल्यात भूताटकी आहे अशी काही लोकांनी अफवा पसरली साहेब. या सोन्यासारख्या बंगल्याला बदनाम केलं काही लोकांनी. आता इथं आमचा एक रखवालदार आहे साळुंके नावाचा, त्याला तुम्ही विचारा त्यांनी कधी भूत पाहिलं का, त्याला कधी काही त्रास झाला का? काही त्रास झालेला नाही बघा. लोक काहीही म्हणून माझं त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही. माझ्या मनात जसं घर होतं तसं हे आहे. आता राहता राहिला प्रश्न भूताखेतांचा. मी एकदा राहायला आलो की भूताखेत पळून जातील ना. तेव्हा त्या बाबतीत तुम्ही निर्धास आहात. मला हा बंगला आवडलाय आणि मी तो घेणार. साहेब, या बंगल्याविषयी शेजाऱ्या पाजाऱ्यांची मतं विचारून तुमचा भूताखेतांवर विश्वास आहे?
नाही माझा नाही आहे विश्वास, पण तुझा रे सदा मला विचाराल तर भूतक येतं हा काही प्रकार नसतोच, म्हणजे भूतांचा जमाना कधीच गेला, माणसंच भूतांसारखे वागतात. चांगला आहे शब्द प्रयोग. तेव्हा तुम्ही निर्धास्तरा, पुढच्या तयारीला लागा. येतो आम्ही. चला नमस्कार. येतो आम्ही. फादर, ग्रँड फादर, गॉड फादर बरोबर चाललंय ना. भूताचा वाडा विकला, जो आजवर फुकटचा पोसला तो वाडा विकला. नमस्कार. 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 हा माझा मुलगा विकी. नमस्कार. तो आपला वाडा बघायला आलेले बघते पाटील. पाटील? त्यांचे मुनीम. अच्छा अच्छा. अहो पण तुम्हाला दुसरा कोणता वाडा मिळाला नाही का? विकी, वाड्याबद्दल असं काही बोलू नकोस. सरपंचांच्या वडिलांनी त्या वाड्याची देखरेख करण्यासाठी आमची नेमणूक केली होती. अच्छा. मला काही एक त्रास होत नाही हा त्या वाड्याचा. मग गावात ही ओरड कशी? अहो बोलणाऱ्याच्या तोंडावर कोण हात ठेवील? कुलकर्णी फार चांगला माणूस हो, त्यांनी तो वाडा सरपंचांच्या वडिलांना विकला. काय झालं कोणच ठाऊक, त्यांचा वंशच राहिला नाही. ओ साळुंगे, वाड्यावर जाण्याआधी चावडीवर या, सरपंचांनी बोलावलंय. आलो आलो. मेला. ताईसाहेब, तो रखवालदार साळुंक्यांचा मुलगा तो सारखा काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता, पण त्या साळुंक्यांनी त्याला दाबला. काहीतरी ऊढ असाव. एक दोन अडीच. आता हे सगळं साहेबांना समजवण्याच्या पलीकडचं आहे, पण मी सांगून त्याचा काही एक फायदा होणार नाहीये. तर तुम्ही एकदा सांगून बघा ना साहेबांना. हे म्हणजे काय माहितीये का, स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. आणि तुम्हाला असं वाटतंय मी सांगून फरक पडणार आहे? जरा आलोच बस. आजपर्यंत माझं कधी ऐकले जे आता? तरी मी म्हंटल बाईसाहेबांना चहा बनवायला एवढा वेळ का लागतोय? इथे माझ्याबद्दल मतप्रदर्शन चालू आहे ना. नाही ठीक आहे, चालू दे. चला. या 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 डॅडी, आता दुसऱ्याच चाली चेकमेट तुम्ही हरणार. मोजक्या चालीमध्ये हरवलंस काय तुम्हाला? अरे काय नो प्रॉब्लेम, आज तुझ्याकडे हरायला आवडेल मला. का? अरे कारण ज्या दिवशी तू जन्माला आलीस ना त्या दिवशी तुझा बाप जिंकलेला आहे, तेव्हा आज हरायला काही हरकत नाही. तुझ्या वाढदिवसाची गिफ्ट आहे असं समज. काय सर, बरोबर ना? हो काय हो. डॅडी आता हरायला आलात म्हणून उगाचच कारण सांगू नका ना. जरा तुमची कारण बाजूला ठेवा आणि मी काय सांगते ते ऐका. अहो ऐकताय? अरे ऐकतोय ना, बोला ना. मुनीमजी काय म्हणतायत ते तर ऐकून घ्या. एक मिनिट, कोणाचं ऐकायचंय? नाही तुमचं ऐकायचं का मुनीमजीच ऐकायचंय? अहो ते काय म्हणतात ते सिरियसली ऐकायला काय हरकत आहे? अरे त्यांचं काय सिरियसली ऐकायचं आहे मला कळत नाही. त्यांचं झालंय होय. अरे समाज चाललाय कुणीकडे आणि हे अजून भोताट कितच अडकलेत. मुनीमजी माझा निर्णय झालाय आणि तो बदलणार नाही. अरे इतक्या वर्षानंतर मनसारखा बंगला सापडलाय, काय तुम्ही म्हणताय म्हणून सोडून देऊ? अहो बंगला सोडायला कोणी सांगितलंय? स्वतःचीच परीक्षा स्वतः का घ्यायची सांगा. एक काम करूया आपण, त्यापेक्षा आधी तिथे कोणाला तरी राहायला पाठवूया, मग तर झालं. म्हणजे तुझाही भूताखेतांवर विश्वास आहे? आता लोक सांगतायत म्हणजे काहीतरी तथ्य असेलच ना त्याच्यात. अरे पण ते तथ्य मी शोधतो ना. तुमच्याशी बोलण्यात काही अर्थच नाहीये. जरा समजा आपल्या पिताश्रीनं. नवरा बायकोच्या भांडणात मी पडणार नाही. अच्छा, व्हेरी गुड. आई बाबांच्या भांडणात पडू शकतेस? मग पड. डॅडी कसं? ते तिला सांग. बघ आई, त्यांना सांग. डॅडी डॅडी बघ, तुम्ही माझं ऐकून घ्या, म्हणजे तुम्ही आई काय म्हणते ते ऐकून घ्या. कसं आहे ना, मला सांगा हा बंगला तुम्ही कशासाठी घेताय? रिटायरमेंट नंतर तुम्हा दोघांना तिथे आनंदात राहता यावं म्हणूनच ना. करेक्ट. तुम्ही जर तिचं ऐकलं नाही ना डॅडी, तर ते तिथे राहायलाच येणार नाही. तुम्हाला एकट्यालाच राहावं लागेल तिथे भूतांसोबत. करेक्ट. म्हणून तिचं जरा ऐकून घ्या. आणि आई कसं आहे ना, आजकाल या कम्प्युटरच्या युगात भूतबीत नसतातच मुळी. एक मिनिट, मी काय म्हणतो,
माई साहेब सांगतायत तर त्यांच्या मनासारखं एकदा करून बघ ना, आणि त्या बंगल्यात एक रात्र राहील असा माणूस मी शोधून काढतो. असा कुणीही माणूस सापडणार नाही. नाही नाही, मी काय म्हणते, शोधायचं कशाला. सदा तुझा भूता केतांवर विश्वास नाही की नाही, मग सोप्प आहे, तूच जाऊन राहा ना तिथे. मी हो राहीन ना. नाही नाही, तुला राहायची काही गरज नाही आहे. अरे पैशाचं अमिष दाखवलं तर कुणीही राहायला तयार होईल ना. पटकन एखादा माणूस शोधून काढबास. अरे बाप रे बाप. विकी तू थांब इथे, मी डॉक्टरना बोलून आणतो. बाबा बाबा. त्यो विकी साळुंकेचा बाप, आपला रखवालदार साळुंके हो, त्याला झटका आलाय, मरणाच्या दारावर आहे, संधी साधून घ्या. त्याला वाडा ऐकणार म्हणून साळुंकेला झटका आला काय? बरं झालं, त्याचा फायदा गेला पाहिजे. दादा नाही तो उलट व्हायचं काय, त्यो मी आला तर बंगला इकत घेणार घाबरायचे, त्यापेक्षा तो जागला पाहिजे. सदाशिव. हा बोला सदाशिव. मला बंगल्यात एक रात्र राहील असा एक माणूस पाहिजे. बंगल्यात राहिला माणूस नाही हो, तुम्हाला तर माहिती आहे इकडे कोण नाही मिळणार. अहो 1,00,000 रुपये देऊ. अहो 1,00,000 काय, 4,00,000 दिले तरी नाही मिळणार कुणी. नाही बघतो बघतो, दुसऱ्या गावात कुणी मिळतं का बघतो. पण लवकर बघा. हा 1,00,000 देतोय, जातो कुणी वाड्यात. मी जातो की दादा, 1,00,000 काही कमी नाहीत. चिचुंद्रा यायचं 1 नंबरचा. पैसा दिसला की लाल टपकाय लागली तुझी. जायचं नाही अजिबात, नाही तर आपलाच डाव आपल्याला उलटेल. सदाला येड लागलं का? गावात या वाड्याविषयी काही वाई बोललं जातं. अरे एवढी भीती आहे या वाड्याविषयी, कोण येणार राहायला. अरे मी तर बोलतो 1,00,000 दिले तरी कोणी तयार होणार नाही. हो दुसऱ्या गावात सुद्धा बातमी पसरली आहे, मग कोण तयार होईल. मग बाबा मी तुम्हाला परत कधी त्रास देणार नाही. बाबा बाबा. हे बघा, पेशंटची कंडिशन सिरियस आहे, तातडीनं ऑपरेशन करावं लागेल. साधारण 1,50,000 खर्च येईल, लवकरात लवकर व्यवस्था करा. कुठून आणणार एवढे पैसे, कुठून. काही करून मला हे पैसे जमवावेच लागतील. काही करून म्हणजे देवा, आता तूच काहीतरी मार्ग दाखव. पंढरी हा बघ आला, हा तयार ना वाढत राहिला. थांब मी सदालाच फोन करतो. हॅलो सदा. हा बोल रे. अरे वाड्यात राहायला एक जण तयार आहे. कोण रे? अरे तो साळुंख्याचा मुलगा रे, विकी. विकी? हा ओळखतो मी त्याला. सदा व्हेरी वेल डन. त्याला राहायला सांग ना तिथे. हा हो अजमावसाहेब. अरे मग चांगलंच आहे की एका अर्थी अमावस्याच्या रात्री सगळ्या अंधश्रद्धा दूर होतील. करेक्ट. व्हेरी वेल डन, व्हेरी वेल डन सदा. ओके डॅडी. बोला डॅडी. ऐका ना माझं. एक मिनिट जरा थांब. झालं सगळं तुझ्या मनासारखं, आता तरी तो बंगला घ्यायला हरकत नाही आहे. अजिबात नाही, आजची रात्र त्याला तिथे काढू द्या ना, मग नंतर उद्या ठरवूया आपण. अरे तो राहणार, काहीही होणार नाहीये. सगळं माझ्या मनासारखं होणार. फक्त रात्र राहिली एकच गोष्ट, ती म्हणजे आमच्या सुकन्या ताईंच लग्न. एक मिनिट तू ऐकू नकोस ग. तुझ्या मनामध्ये कोणी असेल तर मला सांग, आपण करू टाकू. डॅडी काय हो, तुम्हाला एवढी का घाई लागली माझ्या लग्नाची. अगं तू ऐकू नको. काय झालंय, तुझा बाप थकलाय आता. काही थकत नाही बाप बीप. आणि हे बघा डॅडी, मला इतक्यात लग्नच करायचं नाही, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. मी काय सांगायला आले होते आई, आणि हे काय लग्नाचं लावलं. मला तर तुम्हाला काही सांगायचंच नाही. गेली. मी सगळं ऐकलंय. अगं मी तिला खोटं सांगितलं, मी थकलो नाहीये. मी ते म्हणत नाहीये. अगं मी काय म्हणतो ते ऐक ना. पण आपल्याला एखादा मुलगा हवा होता. नाही
अहो लाज लज्जा काय वाटे की नाही, घरात लग्नाची मुलगी आहे, जावई आणायचं सोडून तुम्हाला अगं मी काय म्हणतो ऐक ना, हा जो सदा आहे ना तो तुला जावई म्हणून कसा वाटतो सांग मला, म्हणजे एक तर मुलगी आपल्या नजरेसमोर राहील. मुलगा चांगला आहे पण त्या दोघांच्या आधी बोलायला हवं आणि मुनीमजी त्यांना विचारायला नको. अरे मुनीमजीने काय विचारायचंय, ते हो म्हणणार. आपण एक काम करू, आधी ही बंगला खरेदी मोहीम आपण पत्ते करू आणि मग आपल्या सुकन्या त्यांच्या लग्नाची मोहीम हाती घेऊ. हाऊ डू लाईक इट? तुम्ही कधी कोणाचं ऐकलंय का जे स्वतःला हवं तेच करणार? ठीक आहे ठीक आहे, प्रेमाने सांग ना. तेवढं काम कर आणि मला लगेच फोन कर. सुकन्या, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मला माहितीये तू आई वडिलांकडे खूप लाडात वाढलेली आहेस. कदाचित माझ्याकडे तेवढे लाड नाही होणार तुझे, पण खरं सांगू तू माझ्याकडे आनंदी राहशील, सुखी राहशील. आणि हो, तुम्हा श्रीमंत असणाऱ्या लोकांचं आमच्यासारख्या गरीब असणाऱ्या मुलांविषयी चुकीच्या समजुती आहेत की आम्ही बिझनेसमध्ये सक्सेस नाही होऊ शकत. पण तसं नाही आहे, गरीबाला पण खूप पैसे कमवता येतात. त्यासाठी बुद्धीचा वापर करावा लागतो. विनू, माझा तुझ्यावर माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे. आणि माझा आनंदही तुझ्यातच आहे. आणि मला खात्री आहे माझे बाबा माझ्या आनंदाच्या आड कधीच येणार नाही. विकी, बाबा कसे आहेत आता? बरे आहेत, थोडा थोडा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देत आहेत. घाबरू नको, लवकर बरे होतील तुझे बाबा. मी विघ्नहर्त्याला प्रार्थना केली आहे. बरं, पैशांची व्यवस्था झाली ना? नाही अजून, पण होईल, उद्यापर्यंत होईल. हे बघ, वाट बघत बसू नकोस, मी काम करते, माझे दागिने देते, ते सोनाराकडे ठेव आणि तुझे पैसे आल्यावर आपण सोडू. नको आई, अहो ऑपरेशन उद्या करायचंय आणि रात्री मी मामाकडे चाललोय, तो देणार आहे मला पैसे. देणार आहे ना? पण हो रे, पण विनय यार, काय तुला एक त्रास देतोय. बोल ना तू. आजची रात्र फक्त बाबांबरोबर हॉस्पिटलमध्ये राहशील? अरे विकी, त्यात विचारायचं काय? मग थांबेल तो, तू निर्धास्तपणे जा. थँक्स यार विनय, काळजी कर नको. त्या मुलाला त्या बंगल्याबद्दलची चांगलीच माहिती असणार, कारण त्याचे वडील बरीच वर्ष त्या बंगल्याची राखणदारी करत होते. घ्या, म्हणजे त्या बंगल्यात भूत नाही हे नक्की. पण तो मुलगा त्या बंगल्यात रात्रभर राहीलच कशावरून? मी स्वतः त्या बंगल्याला पहारा देणार आहे. सदा वेळ लागलाय का तुला, उगाच काहीतरी करू नकोस. बाबा, मी बंगल्याच्या बाहेर थांबणार आहे, बंगल्याच्या आत नाही. अहो मुनीम किती काळजी करते त्याची, उगाच. अहो उगाच काय, मुलगा आहे त्यांचा, काळजी करणारच. अगं आय नो तो त्यांचा मुलगा आहे ते, पण मलाही काय तो परका आहे का? मलाही त्याची त्यांच्या इतकीच काळजी आहे. तुम्ही सगळे काळजी करत बसा, मी निघतो, कारण एव्हाना तो पोहोचला असेल. ये तुम्ही. त्यांची जोडी चांगली जमेल नाही? बाबा बाबा, डॉक्टर डॉक्टर साहेब. बाबा काही नाही होणार, काळजी करू नका. ताबडतोब ऑपरेशन करावं लागेल, नाही तर कोमात जाण्याची शक्यता आहे. पण डॉक्टर सिस्टर, सिस्टर इमिजिएटली ऑपरेशन करायची तयारी करा. ओके सर. डॉक्टर ऑपरेशन करणार म्हणजे तुला इकडे थांबणं गरजेचं आहे, तू इकडनं जाऊ नकोस. तुझ्या मामाचा पत्ता मला दे, त्याला फोन कर, मी जातो त्याच्याकडे. मामाचा नाही, अरे तो तुला ओळखणार नाही आणि तो तुला पैसेही नाही देणार. अरे म्हणूनच तू त्याला फोन कर ना. फोन अरे नको, तो नाही ऐकणार. बघ त्याला बोलून घे इकडे.
बोलून अरे तो नाही येणार, त्याला काम असतात, मलाच जायला लागेल रे. तू तू काहीतरी लपवतोयस खरं सांग मला. नाही काहीच नाही, मी काही लपवत नाही आहे. विकी तुला मैत्रीची शपथ आहे. मामा बिमा कोणीच नाहीये रे. मग मी पैशांसाठी त्या वाड्यात राहण्याचं चॅलेंज मी स्वीकारलंय. काय हो एवढंच ना? हा हो. तू काळजी करू नकोस, त्या वाड्यात मी जाईन. पण तू इथे थांब. खरंच विनू, माझे माझे बाबा आजपर्यंत त्या वाड्यात राहत आलेत, काळजीचं काहीच कारण नाही, तू निर्धास्त राहा. ठीक आहे. थँक्स यार विन्या. इट्स ओके. तो नक्की येणार, मला माहिती आहे त्याला पैशाची गरज आहे. तू कोण? मी विनायक, विकीने पाठवलंय. तो कुठे? त्याच्या वडिलांचं ऑपरेशन आहे, त्यामुळे वाड्यात त्याच्याऐवजी मी राहणार. ओके, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. मग या, तू इथेच थांब, मी पक्याला घेऊन जातो बंगल्यावर, तुम्ही मला फॉलो करा. माझ्याशी सी यू टुमारो, वाचलास तर. श्री गणेशा, आजची रात्र सांभाळ रे बाबा. वाचव रे वाचव रे. देवा 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 देवा. ओ
सदा, अरे बंगल्यात जो कोणी रात्री राहिलाय त्याला काही प्रॉब्लेम झाला नसेल ना? अहो प्रॉब्लेम कसला होतोय, झाला असेल तर तो आपल्याला कळेलच की आता. आतमध्ये भूत वगैरे काही होतं? भूत? हां नाही, भूत वगैरे काय नव्हतं. मी सांगितलं होतं ना तुम्हाला असलं काही नसतं. झालं ना समाधान? आता ठरल्याप्रमाणे माझे पैसे द्या, मला उशीर होत आहे. ठरल्याप्रमाणे पैसे मिळतील पुनमजी, पैसे देऊन टाका. हो बाबा, पण फक्त 50,000 रुपये द्या, कारण अशी माणसं सगळे पैसे जुगारात आणि अय्याशीतच घालवतात. हे काय बोलला रे? सरपंचाकडून तुझी सगळी माहिती मिळाली आम्हाला, पैसे कमवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतोस म्हणून. तसं असेल तर याला एकही पैसा द्यायचा नाही. साहेब असं करू नका, तो सरपंच खोटाडा माणूस आहे, त्याचं काय ऐकता तुम्ही? हे बघा, माझ्या मित्राचे वडील आजारी आहेत, त्यांचं आज ऑपरेशन आहे, त्याच्यासाठी पैसे पाहिजेत. एक मिनिट, मला यापुढे एकही खोटं वाक्य ऐकायचं नाही, याला इथून जायला सांग. आणि ज्याच्याशी पैशाचं बोलणं झालं तर त्याला पैसे पोस्ते केले जातील. अंगाला हात लावायचा ना साहेब, तुम्ही तुमचा शब्द पाळा, मला माझे पैसे द्या. मी बघतो काय करायचं. काय 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 बघतो? आमचं व्यवहाराचं बोलणं विकीशी झालं. काय? तेव्हा पैसे आम्ही विकीकडे देऊ, तू विकीकडनं पैसे घ्या. मला या वादात पडायचं नाही, पैसे पाहिजे. अरे या वाड्याची शपथ घेऊन सांगतो, मला जर पैसे मिळाले नाही ना तर मी इकडनं जाणार नाही आणि तुम्हाला कोणालाही इकडनं जाऊ देणार नाही. याद राखा. विनय द्या लवकर पैसे. विनय विनय काय रे? विकीचे बाबा गेले. काय? विकीचे बाबा गेले. हक्काचे पैसे आहेत, कसेही वसूल करेन सांगून ठेवतो. चल काय, गावातली आजूबाजूची माणसं आहेत काय? हो. पण यांचा बंदोबस्त करायला पाहिजे आपल्याला, नाही ते पुढे त्रास देत राहतील कायम. पण तुम्ही काळजी नका करू. मी अरे मी काळजी कशाला करू, तू आहेस ना काळजी घ्यायला. विनायकनं विकीच्या बाबांसाठी लय मोठं डेअरिंग केलं, पण काय फायदा नाही झाला. साळुंख्या रात्री बरोबर 12 ठोक्याला गेला, आणि ती भी आमोशाची रात. त्याच रात्री बरोबर 12 कुत्रे पण रडत होते गळा काढून. आणि गावातले लोक काय म्हणतात माहितीये? विनायक वाड्यात राहिला म्हणून साळुंखे मेला. हे खरं असेल का रे? आता काय बोलणार, खरं खोटं ईश्वरास ठाऊक. भूत एक दिवस दिसलं नाही याचा अर्थ असा नाही की त्या बंगल्यात भूतच नाहीये, त्यांनाही वेळ काळ असतोच ना. अरे आपण सगळे राहत, म्हणजे तुझ्या डोक्यातून अजून भूत खेत गेलंच नाही वाटत. नाही. मुनीमजी तुम्ही चला माझ्या बरोबर तिकडे राहायला, तुम्हाला भूतांचे टाइम टेबल कळेल. मी एक काम करा, तुम्ही चलाच माझ्या बरोबर तिकडे राहायला. मी कशाला? अरे कशाला म्हणजे काय, भूता खेतांवर विश्वास कोणाचा आहे? तुमचाच ना, मग तुम्ही चला माझ्या बरोबर. काय रे? नाही बाबा नको. नाही म्हणजे बाबांना आधीच एक अटॅक येऊन गेला, पण मी येतो ना तुमच्या बरोबर. मी आता तलाठी ऑफिस मध्ये जातोय, तिथनं काम आटपून मी येतो, मग आपण लगेच निघू. आणि हा, त्या सरपंचांनाही रात्री बोलावून घेऊ, पुढच्या व्यवहाराबद्दल बोलायला. बा हा येतो मी. ये मुनीमजी, तुमचा मुलगा तुमच्यापेक्षा 4 पुढे आहे बरं का? मी काय म्हणतो, जे काही करणार ते विचारपूर्वक करा. माझा सदावरती पूर्ण विश्वास आहे. आणखीन एक, लवकरच मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे. सरप्राईज नंतर द्या, आधी जेवण घ्या. तुम्ही म्हणाल तसं, आज्ञा आपली. साहेब मी येणार तुमच्या बरोबर बंगल्यावर राहायला. हा काय झालं काय एकदम? तुम्हाला काय भूतांचं टाइम टेबल कळलं की काय? भूतांसाठी नाही येणार, तुमच्यासाठी येणार, तुमची काळजी वाटते म्हणून येणार. माझी काळजी? इतके दिवस ज्या वटवृक्षाच्या छायेत वाढलो त्या वटवृक्षाची मलाच काळजी घ्यायला हवी ना.
घ्या, झाली सगळी समाजसेवा करून. हे बघ बाबा, मी तुझ्या पाया पडते, पण तू परत शहरात निघून जा. रागावली असं माझ्यावर? रागव? अगं, तुझा हक्कच आहे रागवायचा, कारण मला माहितीये तू प्रेमापोटी माझ्यावर रागवतेस. ए आई, आई, विकीच्या वडिलांच्या ऑपरेशनसाठी पैसे आणि त्या वाड्याविषयीची लोकांची जी भीती आहे ना, म्हणून काही सांगू नकोस मला. अरे तो सरपंच कसा आहे तुला माहित आहे ना, आणि त्याच्या बंगल्यात राहायला गेलास तू. अरे त्याला हे कळलं तर आता तुझं तो काय करणार आहे हे देव जाणे. आमच्या बापजाद्यापासून आम्ही सांगत आलोय त्या वाड्यात पाऊल टाकू नका, तरी मी त्या विनायकने रीत मोडलीस. झालं काय, त्या माझ्या रखवालदार साळुंकेचा जीव गेला, ते बी आमुशीच्या दिवशी. आता अजून काय काय अनिष्ट येणार या गावावर त्या विनायक मुळे. अहो, याच गावचं पोर आहे ते, झाली असेल एखादी चूक त्याच्याकडनं. आता बाहेर पडायसाठी वाट तेवढी काढा. वाट काढायला मी काय वाटेल आहे का, माझं काम आहे ते. पण मी या गावचा आहे, माझी काहीतरी जबाबदारी आहे, म्हणून मी माझ्या गुरुजींना बोलवलंय. ते जी वाट दाखवतील त्या वाटेने आपल्याला जावं लागेल, मग मागं फिरता यायचं नाही. मान्य आहे ना? होय होय साहेब. विनायका, तुझे दिवस भरले बरोबर ना, फादर, ग्रँड फादर, गॉड फादर. त्या कलंकित माणसाला देवी समोर हजर करा, सप्तमीच्या सप्तमीच्या पूर्वसंध्येला, सप्तमीच्या पूर्वसंध्येला गावात दशविधी होतील, गावात दशविधी होतील, पण मृत्यू होणार नाही, मृत्यू होणार नाही, मृत्यू होणार नाही, मृत्यू होणार नाही. काय म्हणतोय का, हा मृत्यू होणार नाही? माझ्या बापानी अजनी जी चूक केली ती मी पण करू का? बदल पाहिजे हो, समाजामध्ये एवढा बदल होत चाललाय, मग आपण विनायकचं बदल नाही. पकडा, पकडा त्या गुन्हेगाराला, माझ्या समोर आणा, माझ्या समोर उभा करा त्याला. जिवंतपणे मृत्यू यातना भोगणे हे शिक्षा आहे. माय लाखाची माझी माय हाय, त्याला धाव, गाव सोड, गाव सोड. बाहेर बसूया, मस्त वातावरण आहे. मी गलतो, मी गलतो ना. व्हेरी गुड. आई ग, छान आहे, मस्त वातावरण आहे. आता खरं सांगू, मला माझ्या बायकोची आठवण येते. बरं का रोमॅन्टिक वातावरण आहे, पण ती कसली येते ते, तिला भूता घेतांची भीती. साहेब, आज अगदी मूडमध्ये दिसताय. मी ही माझ्या मनातली एक गोष्ट सांगू? अरे बोला ना. आता मुलगा कमावता झालाय, मी ही कारभारातून निवृत्ती घ्यावी असं म्हणतोय. अरे असं का म्हणताय तुम्ही, एवढा लाख मुलाचा मुलगा आहे, चांगले संस्कार आहेत त्याच्यावरती. आणि एक सांगू, आज आपण दोघंच इथे होत ना, मला खूप बरं वाटतंय. मला तुमच्याशी एका महत्वाच्या विषयावरती निवांतपणे मोकळेपणाने बोलायचंय. बोला ना साहेब. तुम्हाला तर माहिती आहे, सुकन्या आता मोठी झाली, तिच्या लग्नाचं मला पाहावं लागेल. साहेब, सुकन्या म्हणजे अगदी मला मुलीसारखी, लहानपणापासून तिला अगदी अंगा खांद्यावर वाढवली मी. आणि खरं सांगू, आमच्या सदापेक्षाही काकणभर जास्तच कोड कौतुक केलंय मी तिचं. अरे माहिती आहे मला. आणि म्हणूनच मुनीमजी, या पवित्र वास्तूमध्ये मला तुम्हाला एक महत्वाचा निर्णय सांगायचा आहे. अरे महत्वाची गोष्ट आणायला विसरलो. अरे आते की थांब, मी थांब, मी आणतो. हे आज तुम्ही मुनीम नाही, मी पाटील नाही, आपण दोघे मित्र आहोत, तुम्ही बसा, मी आणतो. तुम्ही म्हणजे ना अगदी.
अरे अरे काय चाललं लाईटचं ते जाणार की काय? जर तुम्ही सध्याला फोन करा, जरा विचारा पर्याय व्यवस्था होऊ शकते का? फोन करतो, इथे रेंज नाहीये. जरा पुढे जाऊन करा ना. इथे म्हणतात की रेंजचा नेहमीच प्रॉब्लेम असतो. अंगणात जातो हा मी, तुम्ही आताच थांबा बाहेर येऊ. हा मी इथे. हॅलो हॅलो. अरे काय चाललंय? अरे बॅटरी ठेवली तू इथे? कुठे ठेवली? हा इथे बघ. आई, अरे मुनीब मुनीब. सदा आपणच काय? हो मीच सदा. मीच तुम्हाला फोन केला होता. नेमकं काय घडलंय? काल माझे बाबा आणि पाटील साहेब इथे आले होते, म्हणजे मीच त्यांना इथे सोडून गेलो होतो. पण आता येऊन बघतो तर बाबा जखमी अवस्थेत आहेत आणि साहेबांचा कुठेच पत्ता नाही. चला आत बघूया. हो या. किती वेळा सांगितलं घरात ना बाहेर पडलात की फोन करत जा, पण नाही स्वतःच्या मनासारखंच करणार. तुम्ही सगळ्यांकडे चौकशी केली? हो केली, पण कुठे काही पत्ताच लागला नाही साहेब. सदा हा, पाटील वाड्याबाहेर गेलेले नाहीत, कदाचित त्यांना उचलून नेलेला असावा. पण जोपर्यंत पाटील आपल्याला सापडत नाही तोपर्यंत किडनॅपिंग आहे किंवा मर्डर केस आहे हे आपल्याला सांगता येणार नाही. साहेब मोबाईल सापडलाय. कुणाचा मोबाईल आहे हा? नाही काही कल्पना नाही. ऍड्रेस ट्रेसिंगसाठी पाठवून द्या. ठीक आहे सर. हे सगळं काम बहुतेक त्या विनायकचंच असणार आहे. विनायक कोण? साहेब काही दिवसांपूर्वी इथे ऐकलं तर शपथ. अगं यांचा फोनच लागत नाहीये, केव्हापासून ट्राय करते. अगं नेटवर्क नसेल त्यांना, करतील ते फोन. तू एक काम कर, तुझ्या फोनवरनं ट्राय कर आणि सदाला पण फोन करून बघ लागतोय का. अगं मला कॉलेजला जायला उशीर होतोय. काय बोलतेस, बापाची काळजी नाही ना तुला अजिबात? झालं तुझं सुरू. मला काळजी नाहीये, त्यांना काळजी आहे आपली. त्यांना नाही वाटत आपल्याला फोन करून कळवावं असं. मायसाहेब तू कुठे आहेस, कधीपासून फोन करते, त्यांचा कॉन्टॅक्टच होत नाहीये. माझा कॉन्टॅक्ट झालाय त्यांच्याशी, थोडीशी गडबड झाली. गडबड कसली? ऍक्च्युली आपल्या बंगल्यात जो माणूस राहायला आला होता ना, ज्याला आपण पैसे दिले नव्हते, त्याने साहेबांना किडनॅप केलं. काय? हो. काय झालं त्यांना? कुठे आहेत ते? कसे आहेत ते? हिज ऑल राईट, त्यांना काही झालेलं नाही आहे, ते व्यवस्थित आहेत. पैसे कमवण्याच्या उद्देशाने त्याने साहेबांना किडनॅप केला असावा. पण या सगळ्या गोष्टींची, म्हणजे या सगळ्या गोष्टींची माहिती पोलिसांनी मिळालेली आहे, तेव्हा साहेब लवकरच सापडतील, यू डोंट वरी. तरी सांगत होते नका जाऊ म्हणून. माही साहेब पण माझं ऐकतील त्यांना. आई शांत हो, शांत हो, त्यांना काही होणार नाही. शांत हो ग. दरवाजा तर बंद आहे. वाय सर. मग सरपंच गेले कुठे? इकडे इकडे दरवाजा उघडा, मी इकडे. आतमध्ये आतमध्ये. खोला. इन्स्पेक्टर साहेब इकडे. ओय सोडो, ओ सोडो, मला सोडवा त्यांना. सोडो सोडो साहेब, बरोबर झालो मी, एकदम बरोबर झालो मी. माझे 400,000 रुपये चोरांनी पळवले हो. तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. बरं मला सांगा कधी घडलं हे सगळं? हो रात्रीचे 2-1 वाजता घडलं असं साहेब. लाईट गेली त्यामुळे कोणाचा चेहरा सुद्धा दिसला नाही हो. 1:30-2 वाजता म्हणजे वाड्यावरच्या घटनेनंतर ही घटना घडली. तुमच्या वाड्यावरचे पाटीलही बेपत्ता आहेत. सरपंच, आम्हाला तिथे विनायक चव्हाण नावाच्या माणसाचा मोबाईल सापडलाय, तुम्ही ओळखता का त्याला? विनायक 100% 100% ओळखतो आणि 100% त्याच टक्क्याचं काम आहे. कुठे भेटणार तो? तो कुठे जागे जा, साहेबांना दाखवा. त्या भामट्याचं घर साहेबांना दाखवा. सोडू नका त्याला साहेब. 400,000 रुपये नेलेत माझे चोरून, बर्बाद केले त्यांनी मला. हे चला उठा, चला रे, दाखवा लवकर. विनायका रान जळतात सुंदर जीव मुठीत घेऊन पळतात असं म्हणलं होतास ना आता? विनायक अरे कुठे आहेस तू? अरे तुझा फोन सुद्धा लागत नाहीये. अगं 2 दिवस मी धावपळीत होतो, त्यात माझा मोबाईलही कुठेतरी हरवला. तुला माहितीये इथे केवढा गोंधळ झालाय? अरे पोलीस आलेत. काय ते बघ, मी तुला नंतर फोन करते. हॅलो सुकन्याच्या घरी पोलीस? काय विनायक, अरे हे काय चाललंय सगळं? आई मी आताच जाऊन बघतो, तू काळजी करू नकोस.
मला सांगा, तुमचं तुमच्या वडिलांशी शेवटी केव्हा बोलणं झालं? मुनीम काका आणि डॅडी काल जेव्हा गेले तेव्हा जाताना झालं तेवढंच. त्याच्यानंतर आम्ही त्यांना सतत फोन ट्राय करतोय पण त्यांचा फोनच लागत नाहीये. बरं, या घटनेनंतर तुम्हाला कोणाचा फोन आला होता? I mean, खंडणी वगैरे? नाही. आणि इन्स्पेक्टर साहेब, तसं काही असेल ना तर आम्ही पैसे द्यायला तयार आहोत, पण यांना काही होता का मने? हे बघा, पाटलांना शोधण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोच आहोत. तसे आहेत 1-2 संशयित आमच्या लक्षात. हा मुख्य आरोपी लवकरच हाती लागेल. तेच सांगितलं मी, तो भूत बंगला आहे साहेब, घेऊ नका. पण साहेब ऐकतील तेव्हा ना. काय झालं शेवटी? काय झालं शेवटी तेच विचारतोय ना. काय झालं काय शेवटी? साहेबांचे मुनीम वाड्याबाहेर जखमी अवस्थेत सापडले. वाड्यात भूत आहे हे खरं आहे. मुनीमची जखमी अवस्थेत सापडावेत आणि साहेब सापडू नयेत, काय गौड बंगाल आहे. हे कोडं मुनीमजी सोडू शकतील, त्यांनाच जाऊन भेटायला हवं. काय गरज होती विनायकला असं काही करायची? पैशासाठी त्यांनी साहेबांच्या जीवावर उठावं. अरे तू, तू, तुला ईश्वर कधीही माफ करणार नाही. अहो पण काय झालं? तू माझ्या साहेबांना मारलंय. काय बोलताय तुम्ही? मी कशाला मारू तुमच्या साहेबांना? बोलू नकोस, एक चकार शब्द बोलू नकोस. माझं ऐकून घ्या. तू तू मारलंय. मी नाही मारलं तुमच्या साहेबांना, मी त्यांना शोधायला इकडे आलो. सूर्या घड्या बघा जरा. हॅलो इन्स्पेक्टर साहेब, आत्ताच विनायकने माझ्या बाबांवर हल्ला केला. आणि एवढंच नाही तर गणेश पाटील साहेबांवर कारण त्याचं त्यांच्या मुलीवर प्रेम आहे. आणि पाटील साहेबांचा ह्या प्रेमाला विरोध होता, त्यामुळे तो असं काहीतरी करेल याची शक्यता नाकारता येत नाही. बरं हवालदार, वायरलेस मेसेज करा, सगळ्यांना अलर्ट करा, हा विनायक चव्हाण ह्याच भागात कुठेतरी आहे. त्याने यांच्या मुनीमजीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. क्वेक. मिस सुकन्या, गेले 3 वर्ष तुमची आणि विनायकची ओळख आहे, हे तुम्ही तुमच्या वडिलांपासून लपवून ठेवलं. पण जेव्हा कळलं, आधी आम्हाला वाटलं होतं की हे सगळं छोट्याशा वादातनं घडलं असेल, पण हे सगळं पूर्वनियोजित आहे हे आता आमच्या लक्षात येत आहे. विनायक हा गुन्हेगार अगदी सराईत असावा आणि म्हणूनच तो अतिशय घातक आहे. हे बघा, तुम्हाला काहीही कळलं तर प्लीज आम्हाला फोन करा. येतो मी. विनायक, तू असं का रे केलंस? डॅडीने आपल्या प्रेमाला विरोध नसता रे केला. हवालदार साहेब, हे बघा, हे विनायकचं घर. विनायक, हे विनायक, विनायक. काय आहे? तुम्ही कोण? मी विनायकची आई. विनायक आहे का घरात? नाही, तो बाहेर गेलाय. काल लपून ठेवला? नाही, सांगितलं ना तो बाहेर गेलाय. ठीक आहे, आल्यावर त्याला पोलीस स्टेशनला पाठवून द्या. काय काम आहे? काम काय म्हणजे? पाटलांना किडनॅप आणि सरपंचांच्या घरी चोरी केली आहे त्यानं, आणि आता फरार आहे तो. आला की ताबडतोब पाठवून द्या त्याला. चाल रे. माझा विनायक असं काही करूच शकणार नाही, त्याच्यावर हे नसतं बालंट आलंय. हे विघ्नहर्त्या, तूच मार्ग दाखव रे बाबा. सांगू, तू माझ्याकडे आनंदी राहशील, सुखी राहशील. कधीना विसरण्याचे वचन देतो तुला. मला प्रेम होते हवे.
काय झालं दादा? अख्खा गाव पालता घातला पण विनायकचा कुठं पत्ताच नाही. आज जर तो गावला नाही ना तर गावचा तमाचा उघड्या डोळ्यांनी बघावा लागेल. समजलं? किडनॅप आणि सरपंचांच्या घरी चोरी केली आहे त्यानं आणि आता फरार आहे तो. विनू, माझा तुझ्यावर माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे. माझा आनंदही तुझ्यातच आहे. मदहोशीचा मौसम त्यात हा गारवा पैंजणे बोलती वाजता पावले श्वास गंधाळले सूर झंकारले सांगती सावल्या. सुकन्या, सुकन्या, मी माई साहेबांना भेटलो. त्यांनी काय खाल्लंय? हे बघ, समजाव त्यांना. म्हणावं साहेबांना काहीही होणार नाही. मुख्य आरोपी लवकरच पोलिसांच्या तावडीत असेल. डॅडींना काही होतं का म्हणे? त्यांना जे काही पैसे वगैरे द्यायचे आहेत ना ते देऊन टाका, पण डॅडींची सुटका करा. मी त्या त्या विनायकाला सोडणार नाही. त्याच्या कर्माची फळं तो भोगेल. पण आता आपण भोगतोय त्याचं काय? मला सांग, साहेबांनी विनायकचं कधी काही वाईट केलं होतं? नाही रे, सदा सदा डॅडी डॅडींची सुटका झाली पाहिजे रे सदा. डॅडींना काही होता का म्हणे सदा? विनू, तू डॅडींशी आपल्या लग्नाबद्दल बोलला असतास तर होकारच दिला असता रे. हे बघ विनायका, माझे आशीर्वाद तर तुझ्या बरोबर आहेतच, हो की नाही? पण जर तुला आयुष्यात कधी काही अडचण आली ना तर तू कुणाचं नाव घ्यायचं? विनायकाचं. तुझ्या धुळीचे चंदन भाळी भाग्याचा क्षण अळवितो श्री गणेशा तुझ बापा ओरया. ओरया, 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 ओरया.
दंत वक्र तुंड दयावंत तू प्रचंड एक दंत वक्र तुंड दयावंत तू प्रचंड हास्य बदन सरल शुंड गौरी नंदना ठाक ले किती है देवा मात ले किती पातले तुझा समोरी दैत्य बागणा राखिली तुलाज आलो शरण तुलाज देवा आभाळाची माया गौरी सुता अळवी तो तुम्हा आता पाहताच चित्त शांत झाले अश्रू गळाले काळची पळांचा रंग वाजते मृदंग संग भक्तीला शक्तीचे रूप आले धैर्य मिळाले कृपा दृष्टी तारी सृष्टी भक्त जरी तुझा कष्टी लीला तुझीही तुला ठाव रे धाव रे धाव रे पप्पा अरे चारी बाजूनी संकटात सापडलोय खूप आशेने मी तुझ्या दारी आलोय मला वाचव तूच मला वाचवू शकशील पप्पा हां अरे तू मला वाचवतोयस का संकटात टाकतोयस माझ्या आईच्या विश्वासाला तरी तडे जाऊ देऊ नकोस रे बाप्पा वाचव रे देवा असो क्षण सुखाचा कधी कधी पोचरा दुखाचा राहशी होऊनी सावली तू सामोरे असो उन्हाचा पसारा जर कधी अंधार काळा राह ध्रुव तारा देव बाप्पा होनी तू सामोरी स्मरता तुला पाव देवा संकटात धाव आता पैल तिरी लाव आमची नाव रे धाव रे धाव देवानो का परीक्षा घेताय माझी आणि माझ्या मुलाची तुम्ही सर्व काही सत्य जाणता ना हो मग असं का आणि गणेशा अरे तुझंच नाव दिलंय ना मी त्याला तूच दिलेस ना त्याला माझ्या पदरात माझी खात्री आहे तू नक्कीच त्याला वाचवशील
थांब पुढे गाडी, नवीन दिसतोय बघा, थांबव गाडी, ए थांब, थांबव थांबव गाडी थांबव, अरे थांबव तुला काय गाडीत? शेजारच्या गावचा म्हातारा सिरियस झालाय म्हणून घेऊन चाललोय हॉस्पिटलला. उग झंझट नको, आपल्या गावातून बॉडी जाता ठीक नाहीये. हा हात अंगठी पाटील साहेब दर्शन घेतो. म्हणजे जगलं तर ठीक आहे, मेला तो असं नको व्हायला की दर्शन राहिलं. दर्शन द्या द्या बापा वाचवायला. हा चला जाऊ द्या गाडी. पाणी पाणी हे घे पाणी. हा पार्सल योग्य ठिकाणी पोहोचलंय, आणखीन माझं काय काम? हा बरंय. मारू साहेब, तुम्ही घाबरू नका साहेब, तुम्ही घाबरू नका. माझं मुनीम मेहमान आहे, त्याच्यापासून मला धोका आहे, मला वाचवा. त्याच्या हक्काचे पैसे आहेत, वसूल करणार. तू 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 नको मला मार. साहेब साहेब, मी विनायक, तुमचा माझ्याबद्दल काहीतरी गैरसमज झालाय, माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो, आधी आधी तुम्ही तुमच्या घरी चला. माझ्या घरी नको, तो बेईमान मुली माझ्या घरातच तो वावरतोय. साहेब, तुमचं घरच तर तुमच्यासाठी सेफ जागा आहे. हो, तुमच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण. तुझ्यासाठी? हा सांगतो. आलोच मी. सावकाश सब सावकाश. डॅडी डॅडी हो, कुठे होता तुम्ही? सावकाश आई आई बसा. सावकाश बसा. कोणी केली तुमची दशा? कोणी? हरामखोर मुनीमने. मुनीमजी? त्याला अजिबात सोडायचं नाही. पण मुनीमजी असे का वागले असतील?
किती वेळा सांगत होते कोणावरही असा सजासजी विश्वास ठेवू नका, पण ऐकाल तर ना माझं? ही वाद घालायची वेळ नाही आहे. साहेबांच्या जीवाला अजूनही धोका आहे, त्यांची काळजी घ्या. आज जगाचा माझ्यावर विश्वास नाही आहे, पण माझा गणपतीवर विश्वास आहे. एक दिवस सत्य जगासमोर येईलच. येतो मी. थांब विनायक, कुठे चाललास तू? त्या मुनीमने साहेबांची ही अवस्था केली आहे, नाही सोडणार मी त्याला. विनायक, विनायक, विनायक थांब, माझं चुकलं. पण तू कुठेही जायचं नाहीस, आपण पोलिसांना कळवूया, ते त्यांचं काम करतील. प्लीज तू मला माझं काम करू दे. अरे आईचा तरी विचार कर, तिला काळजी वाटत असेल तुझी. म्हणूनच मी आधी आईला भेटणार आहे, मग त्या मुनीमकडे बघतो. प्या, सरपंचाच्या नादी लागून खरं दोषी ठरलो मी आज. आपल्या माणसाची पारख करायला मी चुकलो. तुम्हा सगळ्यांची भीती जावी म्हणून मी विनायकचा जीव धोक्यामध्ये टाकला. विनायकने मला सगळं काही सांगितलंय. मित्राच्या वडिलांचे प्राण वाचावेत म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालणारे विनायक मी ओळखू शकलो नाही, ही माझी चूक झाली. पण आता मला माझी चूक सुधारायची आहे म्हणून म्हणतो मी, मला जाऊ दे, काही होणार नाही. तो मुनीम हरामखोर आहे, बेईमान आहे, तो विनायकचं काहीही करू शकतो. आणि विनायकच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर ईश्वर मला कधीही माफ करणार नाही. तू काळजी करू नकोस, काही होणार नाही, सगळं व्यवस्थित होईल. वाजले तीन त्याला वाजले, तुमचे पण स्वतःमुळे, तुमचे पण, माझ्या गुरुचे पण. सासू माझी अखेरचा खटका मोजते, माझ्या मांडीवर डोकं ठेवल्याशिवाय तिचे प्राण जाणार नाही. ही कुठे आली तुमची सासूरवाडी? मासनात यायचंय. तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला लाज वाटली असेल ना? थोडे दिवस दोन पावलं पाठीमागे. तुमच्या पॉलिटिक्स मध्ये थोडा चेंज, थोडा बदल वाटला ना? अभिमान, मुलाचा अभिमान वाटला ना? अवशेवटी तुमचंच रक्त आहे. थोडा थोडा चेंज. सरपंचाने आणि विनायकाने मला चित करावं, मला संपलाय, संपलाय सगळं. हा सदा आयुष्यात कधीच हारलेला नाही आणि हरणारही नाही. सरपंच, सरपंच हा गद्दार आहे मला माहित होत, पण एवढी गद्दारी करेल असं वाटलं नव्हतं मला. माझं स्वप्न भंग केलंस, माझ्या स्वप्नातला संसार उद्ध्वस्त केलास. मी तुला सोडणार नाही विनायका, मी तुला नाही सोडणार, मी तुलाही नाही सोडणार सरपंच. आई विनायका, अरे कुठे होतास तू आणि काय अवस्था करून घेतलीये स्वतःची? आई काळजी करू नकोस, आता सगळं व्यवस्थित होईल. कसा आहेस रे बाळा? तुला भूक लागली असेल ना, मी खायला आणते हा पटकन. आई तुला बघितलं आणि माझं पोट भरलं. वाटलं होतं सगळ्या गोष्टी सुरळीत होतील, पण सगळं झालं उलटच. माझ्या सगळ्या स्वप्नांचा चक्का चूर झाला, चक्का चूर. बाबा, याला तू जबाबदार आहेस,
तूच जबाबदार आहेस याला. आयुष्यभर त्या साहेबाची हांजी हांजी करत बसलास आणि माझ्याही आयुष्याचं वाटोळं केलंस. हे सगळं करून काय मिळवलंस? काय मिळवलंस हे सगळं करून? जन्माला आलास आणि स्वतःच्या आईला मारलंस. खर तर त्याच वेळी तुझ्या नरड्याला नख लावायला पाहिजे होत. नाही, बापाची माया अडली. मग आता माया काय आटली? आटली माया? चल चल नख लाव, लाव नख लाव, लाव ना नख, लाव नख लाव, नरड्याला नरड्याला नख लाव, लाव लाव. आटली नाही ना माया अजून? नाही ना आटली. तुझ्या मायेमुळेच मी असा बनलोय. मग आता कशाला बोंबलतोयस? लहानपणापासून जे मी मागेन ते देत गेलास, पण आता माझ्या अपेक्षा वाढल्यात ज्या तू पूर्ण करू शकत नाहीस, म्हणून मलाच काहीतरी प्रयत्न करायला हवा ना. माझी सगळी शांतता भंग केली आणि तीही तू भंग केलीस. तू भंग केलीस, तू भंग केलीस, तू तू. Come in. मला वेड लागले रे प्रेमाचे. तुला पैसे हवेत ना? हे घे पैसे घे. काय झालं? अच्छा, खूप दिवस भेटले नाही म्हणून साहेब रागावलेत. अरे पण तुझ्याच सांगण्यावरून मी तुला भेटत नव्हते ना. ऐक ना, आता आपल्याजवळ वेळ आहे, बोल. तू फक्त इशारा कर, काय वाटेल ते करायची तयारी तुझ्यासाठी. सोनाली, सगळं संपलंय, सगळं संपलंय. आता कुठे सुरुवात झाली बघ, माझ्या नजरेत बघ. सांग न बसला तरी उदास का तू
विनायक तू ये ना आती है ये ना विनायक मला माफ कर माझ्याकडून चूक झाली पण मी एक नाही मी 2 लाख रुपये तुला देतो ए मला तुझे पैसे नको आहेत तुझा बाप हवा कुठे आहे मुनीम त्यांनीच हे बघ त्यांनीच हे पैसे दिलेत माझ्याकडे तुला देण्यासाठी पाहिजे तेवढे पैसे घे पण आमच्या पाटील साहेबांना काही करू नकोस ए त्याची काळजी तू करू नकोस त्यांना सुखरूप घरी सोडून आलोय मी काळजी तुझ्या बापाची कर कारण हे सगळं कारस्थान तुझ्या बापाने केलंय आणि खापर माझ्या माती फोडलाय पाटील साहेबांनी सगळं मला सांगितलंय पोलिसांना सांगायच्या आधी मला हिशोब चुकता करायचा आहे कुठे आहे तुझा बाप मुनीम कुठे आहे तू विनायक मुनीम अरे लपून काय बस मुनीम 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 तू तू बाहेर कशाला आलीस काय बर निघित ना नाही सदा मी तुला असं सोडून नाही जाणार ये माझा कोणावरच विश्वास नाही माझ्या बाबांनीच माझा विश्वासघात केलाय आता पाटील साहेबांना मी तोंड कसं दाखव हेच मला कळत नाहीये सदा हे बघ चल ना माझ्या बरोबर नाही येणार सांगितलं ना तू जा तू थांबा थांबा कुठे निघालात अरे मला कळलं सगळं कळलं तूच होतीस ना भूतनी अच्छा म्हणजे तुला सगळं कळलंय तर मग स्वतःहून का आलास मरणाच्या दारात का तुला माझा डाव संपवायचा होता अरे तू संपल्याशिवाय तुझा डाव कसा संपणार तू माझा डाव संपवणार अरे आधीच हा डाव संपवायला खूप उशीर झालाय कारण हा डाव माझ्या इमोशन्सचा आहे सलब दिमाग भी कभी कभी दिल की बात नाही सुनता नॉनसेन्स इमोशन्स का आलास माझ्या आणि सुकन्याच्या आयुष्यात वाटलं होतं मी आणि सुकन्या आमचं लग्न होईल आणि पाटलांच्या सगळ्या इस्टेटीचा मालक मी फक्त मी एकटा होईन तू आलास आणि माझ्या स्वप्नांचा डाव मोडलास बोल का आलास म्हणजे तू माझा वापर करून घेतलास ए त्याचे रोख पैसे मोजलेत मी पण माझ्याशी लग्न करण्याचा शब्द दिला होतास ना तू येडिये काही ए बे शब्द हे देण्यासाठीच असतात कळलं आता दिवसा ढवळ्या ही माझ्याशी लग्न करायचं स्वप्न बघत बसली त्याला मी काय करू ना स्वप्न तू मला दाखवलीस मला खोट्या आशेवर ठेवून स्वतःचा स्वार्थ साधून घेतलास ना तू स्वार्थ म्हण हवं तर पण मला सांग या जगामध्ये निस्वार्थीपणाने मिळतं तरी काय ग काय मिळतं हे माझे परमपूज्य पिताश्री या पाटील साहेबांच्या आयुष्यभर हाजी हाजी करत बसले काय मिळालं शून्य आणि माझ्या बापाच्या निस्वार्थीपणातूनच माझा थोडासा स्वार्थ जागा झाला त्यांनी
आणि ती चूक मी करायला हवी होती. एक चूक दोनदा नाही. आणि ये वेश्या. आता मी वेश्या झाले का? अरे तू एका वेश्याचा स्वार्थ बघितलास, तिचं प्रेम नाही बघितलंस तू. स्वतःच्या स्वार्थासाठी तू मला वेश्या बनवलंस. पण नकळ तू भडवा झालास, भडवा. आता तुला खरा स्वार्थ कळेल. मुनीम साहेब, तुम्ही साहेब कसे आहात तुम्ही? माझा देव माझ्या देवरात परत आला साहेब. साहेब मी तुम्हाला कुठे कुठे शोधण्याचा प्रयत्न नाही केला साहेब. मी सगळीकडे शोधलं पण तुमचा काही पत्ताच लागला नाही. आणि हा साहेब, हे सगळे तुम्हाला संपवण्याचा कट रस्ता आहे. आणि साहेब आता हे माझ्याही जीवर उठले. मुनीम, अरे असा बेईमान कसा झालास रे तू? तुला काय हवं होतं? माझी संपत्ती? अरे मला एका शब्दाने सांगायचं ना, सगळी संपत्ती दान करून टाकली असती मी तुला. ज्या ताटामध्ये जेवतोस तिथे छेद करतोस. नाही साहेब, मी बेईमान नाही. साहेब मला तुम्ही तुमच्या ताटातलं स्वतःच्या हातांनी भरवलंय. मला मी नाही तुमच्याशी बेईमान होणार. खरं आहे यांचा काही दोष नाही. दोष आहे या हरामखोराचा. चुका दिसत होत्या पण पोटात घालत राहिलो. मलाच नात्यांची पारख करता आली नाही. पाहिलं साहेब कसे बोलतात ते पाहिलं. चूक त्याची नव्हती, चूक माझी होती. अरे चढू बिरा. अरे सुकून दिलं काही करून नको. पाहिलं सुकन्या, तुझं प्रेम मिळवण्यासाठी मला एका वेश्याचा आधार घ्यावा लागला. ग माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे, खरंच खूप प्रेम आहे. अरे हो, आता आपण गच्छंती करावी ना. चालिक. आणि हा, मला आता कोणाचाही शिव्याशाप नको आहेत, आणि एका वेश्याचं तर नकोच नको. मग ऐक, या प्रेमी वेशेचा शाप आहे तुला. ना कुणाचा भाऊ, ना कुणाचा मुलगा, ना कुणाचा नवरा, फक्त भडवा. भडवा म्हणून मरशील. अरे अरे तूच जबाबदार आहेस याला. माझ्याही आयुष्याचं वाटोळं केलंस, पण आता माझ्या अपेक्षा वाढल्या आहेत ज्या तू पूर्ण करू शकत नाहीस. पाटलांच्या सगळ्या इस्टेटीचा मालक मी, फक्त मी एकटा होईन. हे पहा, तू आता माझा ऐकणार नसशील ना, तर मी तुला या छडीनी चांगलं फोडून काढीन. बाबा मला मारू नका. आता तुला खरा स्वार्थ कळी. बाबा डॅडी. आज ईश्वर सुद्धा घाबरेल. असं मूल कुणाच्याही पोटी जन्माला घालणार नाही. Mm-hmm.
तुझी चूक नाही. अरे तिथे मला नात्यांची पारख झाली नाही तिथे तुला कुठं जोडणार. आज तुझी आई जिवंत असती तर तिनंही असलं मूल जन्माला घालण्याऐवजी वांस राहणं पसंत केलं असत. मुनीम शांत, कुठल्याही आईला विनायकासारखं मूल हवं असत. मुनीम अरे काय रे केलंस तू हे? दिवसेंदिवस नातं धूसर होत चाललंय. नातं नात्यालाच ओळखेन असं झालंय. नात्यांची पारख तर दूरच राहिली. अति शिस्तीने किंवा लाडाने झाली नसेल ना ही अशी गत या नात्यांची. नात्यांची पारख माणसाला मारून करण्याऐवजी हळूवार गुंजारून नाही का करता येणार? हा शेवट नाहीये, हीच तर खरी सुरुवात आहे नातं पारखण्याची. मन हे फुलून आले हातात हात घेन साकार स्वप्न झाले ये ना मिठीत ये ना. मन हे फुलून आले हातात हात घेन साकार स्वप्न झाले ये ना मिठीत ये ना. गुलाबी स्पर्शाची शपथ आहे तुला आपल्या प्रेमाची शपथ आहे तुला. मला तुला तुला मला मला तुला मला जन्मभर तू मला रे साथ देशील ना कधी ना विसरण्याचे वचन देतो तुला.